विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आला आहे। त्यापैकी खडके येथील ग्रामपंचायत सरपंच पदासाठी निघालेल्या आरक्षणाला आमचा आक्षेप असल्याचं खडगावचे माजी उपसरपंच अर्जुन सपकाळे यांनी म्हटलं आहे। जेव्हापासून रोस्टर पद्धत चालू झाली आहे तेव्हापासून आतापर्यंत खड़गा ग्रामपंचायतीमध्ये ओबीसी पुरुष, जनरल पुरुष, ओबीसी स्त्री, जनरल स्त्रीसाठी आरक्षण निघालं आहे। आता देखील सर्वसाधारण जागेसाठी आरक्षण निघालं आहे, यावर आमचा आक्षेप असल्याचं माजी उपसरपंच अर्जुन सपकाळे यांनी म्हटलं आहे। याबाबत आम्ही लेखी तक्रार दिली असून हायकोर्टात देखील जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। आतापर्यंत खडके गावात एससी प्रवर्गासाठी रोस्टर निघालेलं नाही, एससी समाजाला डावलण्यात येत असल्याचा आरोप सपकाळे यांनी केला आहे। अर्जुन सपकाळे खडकागाव ग्रामपंचायत माजी उपसरपंच सदस्य 15-20 वर्ष मी त्या ठिकाणी राहिलेलो आहे। ज्या दिवसपासून रोस्टर चालू झालेलं आहे त्या दिवसापासून आम्ही हे रोस्टर ओबीसी पुरुष झाला, जनरल पुरुष झाला, ओबीसी स्त्री झाली, जनरल स्त्री झाली, आता भी पण त्यांनी ते पद काढताना जनरल काढलेलं आहे। ह्या गोष्टीवर आमचं ऑब्जेक्शन आहे आणि सरकारनं याच्यावर थोडंसं पूर्ण चौकशी करून पूर्ण रोस्टर बदलायचे प्रयत्न करावे, याच्यावर आमचं ऑब्जेक्शन, लेखी ऑब्जेक्शन सुद्धा आम्ही देतोय। आता याच्यानंतर आम्ही कोर्टात भी जाऊ शकतो, हायकोर्टात आपलं जाऊ। अन्याय झाला म्हणजे एससी सीटचे आतापर्यंत तरी रोस्टर निघालंच नाही आहे। चार वेळा सरपंच जनरल झाला, ओबीसी झाला, ओबीसी स्त्री झाली, जनरल स्त्री झाली, तरी पण यांना रोस्टर ते फक्त फिरवताना असं वाटतं की जनरलच निघायला पाहिजे बा, एससी समाजाला डालून ठेवता हे लोक। सुनील आराग, स्टार महाराष्ट्र न्यूज, भुसावळ।